नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने पहिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया या देशाच्या क्रिकेट संघाने या ठिकाणी पहिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे सोबत सोबत चार पॉईंट लिहून घ्या आठ विकेट्सने त्यांनी या ठिकाणी न्यूझीलंड या देशाच्या संघाला हरवलेला आहे या ठिकाणी पहिली वेळेस त्यांनी हा टी ट्वेंटी विश्वचषक सामना जिंकलेला आहे तसेच या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचे जे काही कॅप्टन आहेत त्यांचं नाव आहे एरोन फिंच आणि न्यूझीलंडच्या कॅप्टनचं नाव आहे केन विलियमसन ठीक आहे आता या ठिकाणी टी ट्वेंटी मेनचा जो काही वर्ल्ड कप झालेला आहे याच्यावरती आपण काल रात्री खूप सुंदर असा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तो व्हिडिओ अवश्य पाहून घ्या त्याच्यातील एक ना एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार त्याच्या बाहेर एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला टोटल व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो सर्वात श्रीमंत देशाच्या यादीमध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान मिळवलेले आहे किंवा कोणत्या देश अव्वल स्थानी आलेला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अव्वल स्थानी आलेला आहे आता या ठिकाणी काय कशाबद्दल बोलण्यात आलं आहे सर्वात श्रीमंत देशाची यादी पहा या ठिकाणी मी तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे फोटोवरती एक मुद्दा आहे लिस्ट ऑफ रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटी वन ठीक आहे त्यामध्ये एक नंबरला आहे चायना नेटवर्थ किती आहे एकशे तेरा ट्रिलियन डॉलर त्याच्यानंतर दोन नंबरला आहे युनायटेड स्टेट्स पन्नास ट्रिलियन डॉलर त्याच्यानंतर तीन नंबरला आहे जर्मनी चौदा ट्रिलियन डॉलर त्याच्यानंतर चार नंबरला नंब आहे फ्रान्स चौदा ट्रिलियन डॉलर आणि त्याच्यानंतर पाच नंबरला आहे युनायटेड किंगडम ज्याला आपण ब्रिटन असं सुद्धा म्हटलं जातं तर त्या देशाची नेटवर्थ आहे सात ट्रिलियन ठीक आहे आणि आपल्या देशाने एम किती ठेवली आहे पाच ट्रिलियन आपली जी काय इकॉनॉमिक आहे किंवा नेटवर्थ आहे ती करण्याच्या आपल्या देशाने एम ठेवलेलं आहे ठीक आहे तर एक नंबरला आहे चीन दोन नंबरला आहे यू एस ए तीन नंबरला आहे जर्मनी चार नंबरला आहे फ्रान्स आणि पाच नंबरला युनायटेड किंगडम ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच तीन शेती कायद्यांपैकी किती कायदे रद्द करण्याची घोषणा केलेली आहे पहा अत्यंत महत्वाचा किंवा अत्यंत सेन्सिटिव्ह हा मुद्दा होता त्याच्यामुळे हा प्रश्न नक्कीच विचारला जाणार तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन तर या ठिकाणी जे काय विद्यार्थी मित्रांनो फार्म लॉ होते तीन फार्म लॉ होते बरोबर ते तीन फार्म लॉ रद्द करण्याची घोषणा नकोतीच केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं ती घोषणा कोणी केली आहे तर आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केलेली आहे ठीक आहे आता या ठिकाणी हे जे काय तीन शेती कायदे होते ते त्यांची नावे जाणून घेऊया आणि त्याच्या रिलेटेड काय महत्वाचे प्रश्न आहेत जे की शंभर टक्के तुम्हाला विचारणार या ठिकाणी या तीन कायद्यांची नावे काय आहे पहिला कायदा कोणता होता त्याचं नाव काय होतं शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य विधेयक दोन दुसऱ्या कायद्याचं नाव काय होतं शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक दोन हजार वीस तिसऱ्या कायद्याचं नाव काय होतं अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक दोन हजार वीस हे झाले तीन कायदे ठीक आहे त्याच्याबद्दल आता एक पॉइंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या लोकसभामध्ये हे बिल केव्हा पास झालं सतरा सप्टेंबर दोन हजार ला राज्यसभामध्ये हे केव्हा पास झालं वीस 20 सप्टेंबर दोन हजार ला आणि राष्ट्रपती यांच्याद्वारे केव्हा पास झालं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीसला ला या तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं मागे घेण्याची घोषणा कधी करण्यात आली तर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे साईडला ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोविड लसीकरणासाठी राजदूत म्हणून म्हणजे ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून सलमान खानची निवड कोणत्या राज्याने केलेली आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोविड लसीकरणासाठी म्हणजेच कोविड वॅक्सिनेशनसाठी या ठिकाणी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून सलमान खान यांची नियुक्ती केलेली आहे किंवा निवड करण्यात आली आहे ठीक आहे या ठिकाणी राजदूतबद्दल बोलण्यात आलं तर दोन हजार एकवीसमधील जे काही महत्वाचे महत्त्वाचे ब्रँड आहेत आणि त्यांचे जे काही ब्रँड राजदूत आहेत ब्रँड अँबॅसेडर आहेत त्याच्यावरती चर्चा चर्चा करूया डिरेक्टली एक मार्काला प्रश्न याच्यावरती विचारला जातो त्याच्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे एखाद्या वेळेस तुम्ही अभ्यास कमी करा पण रिव्हिजन जास्तीत जास्त वेळा मारा ठीक आहे या ठिकाणी शुगर फ्रीचे आहेत कत्रीना कैफ पुमाचे आहेत युवराज सिंग मोटो जीपीचे आहेत जॉन ब्राहम आरोग्य सेतूचे आहेत अजय देवगन हिमालया मिंत्रा गुगल डुओ चे आहेत विराट कोहली इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेचे आहेत स्मृती मंदाना आणि राणी रामपाल फिनो पेमेंट बँकेचे आहेत पंकज त्रिपाठी पेप्सी आणि भारत पेचे आहेत सलमान खान हुंदाई बिग बास्केटचे आहेत शाहरुख खान फोनपे सॅमसंग विवोचे आहेत आमिर खान कार्स ट्वेंटी फोर रेड बस इंडिगो पेंट्स ड्रीम इलेवन इंटेरियर ब्रँड ज्याचं नाव आहे होमलेन त्याचे आहेत एम एस धोनी पेप्सिकोचे आहेत अली वर्मा आणि राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे आहेत रणवीर सिंग ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच झालेल्या टी ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कपमध्ये शून्य धावा देणारे पहिले गोलंदाज कोण बनलेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अक्षय कर्नवार असं त्या विद्यार्थी मित्रांनो त्या प्लेअरचं नाव आहे गोलंदाजाचं नाव आहे त्यांनी काय केलेलं आहे टी ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कपमध्ये शून्य धावा दिलेल्या आहेत त्यांनी आणि ते असे करणारे पहिले गोलंदाज ठरलेले आहेत पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेला आजकालच्या एक्झाममध्ये विचारले जातात जसं की एस एस सी रेल्वे अलीकडेच ब्राझीलियन ग्रँड प्रिक्स एफ वन रेस कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे किंवा कोणी जिंकलेली आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लुईज हॅमिल्टन तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जी काही ग्रँड प्रिक्स होती कोणती ब्राझीलियन ग्रँड प्रिक्स एफ वन ही जी काही रेसिंग होती त्याच्यामध्ये एक नंबरला आलेल्या आहेत लुईज हॅमिल्टन दोन नंबरला आहेत वोल्टेरी बोटास आणि तीन नंबरला आहेत मॅक्स वर्स्टापेन ठीक आहे आता या ठिकाणी जे काय नोट्स आहेत ती महत्वाची नोट आहे ती लिहून घ्या लिस्ट ऑफ ट्वेंटी ट्वेंटी वन एफ वन रेसमध्ये कोण कोण कधी कधी जिंकलेले आहे त्याच्यावरती चर्चा करूया पहा मॅक्स वर्स्टापेन नावाचा एक प्लेअर आहे या ठिकाणी नेदरलँडचा रेडबुल याला स्पॉन्सरशिप करते आणि या ठिकाणी यांनी इमिलिया रोमगना ग्रँडप्रिक्स त्याच्यानंतर मोनॅको ग्रँडप्रिक्स त्याच्यानंतर फ्रेंच त्याच्यानंतर स्टेरिन त्याच्यानंतर ऑस्ट्रियन त्याच्यानंतर डच त्याच्यानंतर बेल्जियन युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकन अशा प्रकारच्या ग्रँड प्रिक्स अवॉर्ड जिंकलेले आहेत त्यांनी त्याच्यानंतर दोन नंबरला महत्वाचे प्लेअर आहेत लेविज हॅमिल्टन यू केचे हे रेसिंग ड्रायव्हर आहेत आणि मर्सिडीज त्यांना स्पॉन्सर करते त्यांनी बहरीन ब्रिटिश पोर्तुगीज स्पॅनिश रशियन आणि ब्राझिलियन जसं की आपण आत्ताच पाहिलं अशा वेगवेगळ्या वन रेसेस जिंकलेल्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा या ठिकाणी थोडंसं करेक्शन होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं चुकीची माहिती सांगितली होती त्याच्याबद्दल क्षमा या ठिकाणी सव्वा नंबरचा प्रश्न काय म्हणतो भारतात दरवर्षी राष्ट्रीय निसर्गोपचार दिवस कधी साजरा केला जात असतो म्हणजेच इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर काय म्हणता येईल नॅशनल नेचरोपॅथी डे हा कधी सेलिब्रेट केला जातो तर सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठरा नोव्हेंबरला मी चुकून तिथे एकोणीस नोव्हेंबर टाईप झालं होतं काही हरकत नाही करेक्शन करून घ्या तर अठरा नोव्हेंबरला दरवर्षी मी परत एकदा वाचतो अठरा नोव्हेंबरला दरवर्षी नॅचरल नॅचरोपॅथी डे म्हणजेच राष्ट्रीय निसर्गोपचार दिवस म्हणून भारतामध्ये दरवर्षी साजरा केला जात असतो त्याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या औषध विरहित औषध प्रणालीद्वारे सकारात्मक मानसिक आणि शारीरिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी जे उपाय केले जातात उपचार केले जातात त्यालाच काय म्हटलं जातं निसर्गोपचार म्हणत म्हटलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पहिला ऑडिट दिवस हा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी सोळा नोव्हेंबर रोजी या ठिकाणी सी ए जी कॅग कार्यालयामध्ये हा साजरा करण्यात आलेला आहे पहिला ऑडिट डे पह फर्स्ट ऑडिट डे आणि या ठिकाणी सोळा नोव्हेंबरला अजून एक दिवस असतो आंतरराष्ट्रीय सहिष्णुता एकात्मता दिवस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल इंटरनॅशनल टॉलरन्स डे हा दरवर्षी सोळा नोव्हेंबरला साजरा केला जातो तर या ठिकाणी सोळा नोव्हेंबरला आता दोन दिवस आहेत कोणकोणते पहिला ऑडिट डे म्हणून आपण साजरा केला दोन हजार आणि आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस ठीक आहे या ठिकाणी लगेच आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पाहूया राष्ट्रीय पत्रकार दिवस म्हणजेच नॅशनल प्रेस डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोळाच नोव्हेंबरला तर या ठिकाणी सोळा नोव्हेंबरला आता तीन दिवस झाले काय केलं आपण दोन हजार एकवीस मध्ये पहिला ऑडिट डे साजरा केला सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला त्याच्यानंतर सोळा नोव्हेंबरला असतो या ठिकाणी इंटरनॅशनल टॉलरन्स डे आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस असतो आणि सोबत सोबत नॅशनल पत्रकार दिवस सुद्धा असतो सोळा नोव्हेंबरला या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे सहासष्ट साली भारतीय प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच पी सी ची स्थापना झाली त्या स्थापना झाल्याचा सन्मान करण्यासाठी आणि चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी सोळा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून पाळला जात असतो अशा प्रकारे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणाला युथातमीज तमीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी व्ही वर्तराजन असं त्या व्यक्तींचं नाव आहे काय नाव आहे यांना या ठिकाणी युथा तमीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारचा पुरस्कार कोणता राज्य सरकार देतं तर तमिळनाडू राज्य सरकार देतं या ठिकाणी लगेच एक पॉईंट लिहून घ्या जे लोक दैनंदिन जीवनामध्ये शुद्ध तमिळ भाषेचा वापर करतात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं किंवा त्यांना हा पुरस्कार दिला जातो अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्याने कैसर ए हिंद या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेला आहे म्हणजेच काय स्टेट बटरफ्लाय म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी अरुणाचल प्रदेश या प्रदेशाने या ठिकाणी त्यांच्या प्रदेशाचं राज्य फुलपाखरू म्हणून कैसर ए हिंद या फुलपाखराला घोषित केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर नॉर्मली विचारलं तर लिहून घ्या लगेच फुलपाखरू पंखाची लांबी किती असते फुलपाखराच्या तर नव्वद ते एकशे वीस मिलीमीटर या ठिकाणी पहिल्यांदा राज्य फुलपाखरू म्हणून कोणते राज्याने घोषित केलं तर पहिले राज्य आहे महाराष्ट्र राज्य ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश या राज्याने या ठिकाणी कैसर ए हिंद या फुल पाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केला आहे तर या ठिकाणी लगेच आपण अरुणाचल प्रदेश बद्दल पाच सहा गोष्टी जाणून घेऊया स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत बी डी मिश्रा आणि राजधानी आहे इटानगर या ठिकाणी दोन राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा धरण दोन आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी आणि महत्वाचे नृत्य प्रकार कोणकोणते आहेत बुईआ चलो वांचो आणि पोनुंग सोबत सोबत या ठिकाणी रेल्वेमध्ये बँकमध्ये पोलिसांमध्ये हा प्रश्न विचारला जातो कोणता सर्वात पहिल्यांदा सूर्योदय होणारा भारतातील पहिला राज्य आहे तर सर्वात पहिल्यांदा सूर्योदय हा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये होतो ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बाल कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी ए आणि बी म्हणजेच विहान आणि नव अग्रवाल या दोन विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या दोन बालकांना या ठिकाणी बालशांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दिल्लीतील दिल ट्रायफेड आदी उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अर्जुन मुंडा आणि विद्यार्थी मित्रांनो हे कोण आहेत केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री आहेत ठीक आहे तर या ठिकाणी युनियन ट्रायबल मिनिस्टर यांच्या हस्ते या ठिकाणी दिल्लीमधील ट्रायफेड आदी महोत्सवाचे इनॉग्रेशन करण्यात आलं आहे पर्याय क्रमांक बी नितीन गडकरी हे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत पर्याय क्रमांक सी पियुष गोयल कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टाईल मिनिस्टर आहेत आणि पर्याय क्रमांक डी अमित शहा कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी युनियन होम मिनिस्टर तसे आहेत तसेच त्यासोबत सोबत काय सहकार मंत्रालयाचे मंत्री सुद्धा आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचे होते हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी सुरू केलेला हा जो काही प्रयत्न आहे तो कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न आय डबल एफ आय दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रदर्शित करण्यासाठी कुजंगल या कोणत्या भाषेतील चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच काय म्हणायचं आहे कुजंगल नावाचा जो काय चित्रपट आहे तो कोणत्या भाषेतील चित्रपट आहे मराठी तमिळ कन्नड की तेलगू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करू सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबरही द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं आपल्या वयमध्ये उत्तर बरोबर आले की नाही हे दररोज फॉलो घेणं त्याचं हे सुद्धा तितकं जास्त महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद